मुक्ति संग्राम दिनानिमित्त हिंगोलीतील शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मनापासून कोटी कोटी अभिवादन करतो. मराठवाडा मुक्ति संग्राम दिनाच्या आज 72व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते हिंगोली शहरातील बाल उद्यानामध्ये ध्वजारोहण करण्यात आले. मराठवाडा मुक्तीसाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा वीर जवानांना मानवंदना देण्यात आली. 17 सप्टेंबर हा मराठवाड्याच्या इतिहासात स्वातंत्र्याचा दिवस आहे. हा साजरा करत असताना खऱ्या अर्थानं आपण स्वातंत्र्य मिळवलं त्याची अनुभूती आपल्याला होते. हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार हेही पुष्पचक्र अर्पण करीत आहेत. यानंतर आपले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद शर्मा साहेब हेही पुष्पचक्र अर्पण करीत आहेत. हिंगोलीचे नगराध्यक्ष माननीय बाबारावजी मांगर यांच्याही शुभ हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात येत आहे. ताज्या बातम्या व आपल्या परिसरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला चायनीज खायला आवडतं का? तर चला मग, चाकण मधील चायनीज खवयांसाठी सुप्रसिद्ध असलेलं नाव समर्थ चायनीज अँड वन लाईफ कॅफे. समर्थ चायनीज आणि फास्ट फूड येथे वेज नॉनव्हेजची असल जिभेवरची चव चटकदार चायनीज खाऊन नक्कीच पोट भरल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर गरमागरम कॉफीचा आस्वाद आणि पिझ्झाचा आनंद एकदा अवश्य भेट द्या समर्थ चायनीज अँड वन लाईफ कॅफेला. लेबनकरवाडी फाटा चाकणला.